आमच्या YouTube चॅनल आरएम सेलिब्रिटीज वर। मित्रांनो, दर वेळेस आम्ही तुमच्या समोर अशा कर्तृत्ववान व्यक्तींचं चरित्र समोर आणतो की जे स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या कर्तृत्वावर समोर आले। तर स्वागत करूया आजचे आपले पाहुणे श्री हरिओम बद्रे आणि त्यांच्या मिसेस इंद्रायणी बद्रे यांचं। नमस्कार। सरांचा आणि मॅडमचा थोडक्यात परिचय म्हणजे, सर मागील 10 वर्षापासून मातोश्री ग्रुप चालवतात। या ग्रुपचे सर संस्थापक आहेत आणि मॅडम अध्यक्ष। या मातोश्री ग्रुपच्या अंतर्गत सर मातोश्री महिला नागरिक सहकारी पतसंस्था, मातोश्री टुरिझम अँड हॉलिडेज आणि मातोश्री असोसिएट्स हे 3 फॉर्म चालवतात। सर आणि मॅडम सामाजिक उपक्रमामध्ये सुद्धा सदैव अग्रेसर असतात। सर सध्या महाराष्ट्राच्या कुंभार समाज सामाजिक संस्थेचे महासचिव आहेत। त्याशिवाय भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीचे नागपूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख पण आहेत। तर सर आणि मॅडम खूप खूप स्वागत आहे आपलं आमच्या YouTube चॅनलवर। आमचे प्रेक्षक आपल्या लाईफ स्ट्रगल बद्दल जाणण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत। तर कृपया आमच्या प्रेक्षकांना आपल्या लाईफ स्ट्रगल बद्दल थोडं सांगा। नमस्कार मित्रांनो, मी माझ्याबद्दल सांगायचं म्हणजे एक छोटा शेर बोलू इच्छितो इथे की मैं अकेला ही चला था जानी पे मंजिल मगर लोग भरोसा करते गए और कारवा जुटा गया। बहुत बढ़िया सर, काफी सूट करता है ये आपके ऊपर। तर माझी आई सीताबाई राममूर्ती भद्रे ही नागपूर महानगरपालिकेला शिक्षिका म्हणून रिटायर झाली। बाबा पोस्ट अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटला होते राममूर्ती भद्रे, ते रिटायर झाले आहेत। त्यांचे संस्कार आमच्यावर झाले लहानपणापासून आणि शिक्षिका असल्यामुळे तिने मला घडवलं आणि माझं बालपण शिवाजीनगर महाल तुम्हाला माहितीच असेल चांगली स्लम वस्ती आहे ती, त्या वस्तीत जाऊन आमचं बालपण गेलं। तर शिक्षण 10वी जामदार हायस्कूल 12वी धरमपेठ कॉलेजमधून झालं आहे आर्ट्स अँड कॉमर्स आणि मी BSW महालातून केलं आहे स्वामी एकनाथ कॉलेजमधून। त्यानंतर सुरुवातीपासून मला लोक जोडायची खूप सवय होती। माझे लहान बालपणीचे मित्र अजूनही माझ्यासोबत आहेत, ट्रस्टमध्ये आहेत आणि मी मोबाईल इंडस्ट्री लाईक BPL मोबाईल, फ्लाय मोबाईल, हायर मोबाईल या कंपन्यांमध्ये काम केलं आहे चांगल्या पोस्टवर, मोठ्या पोस्टवर। त्यानंतर मी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये पण होतो, मारुतीच्या गाड्या पण विकल्या आहेत ऑटोमोटिव्ह। त्यानंतर मी HDFC स्टँडर्ड लाईफ एक गाढा अनुभव येऊन गेला होता 8-10 वर्षाचा नोकरीचा आणि सुरुवातीपासून मला स्वतःचं काहीतरी करायची खूप इच्छा होती। म्हणून मी 2008 मातोश्री महिला नागरी सहकारी पतसंस्था, त्यापूर्वी मातोश्री ग्रुप आम्ही स्थापन केला आणि त्या ग्रुपच्या आतमध्ये आम्ही मातोश्री महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करून मातोश्री टुरिझम, कारण की मला फिरायची खूप सवय, मातोश्री टुरिझम किंवा हॉलिडेज तुम्ही म्हणू शकता, तर या हे आम्ही स्थापन केलं। कसलाही अनुभव नसताना शून्यातून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे। आज देवाच्या कृपेनी आणि लोकांच्या आशीर्वादाने आमचा कारभार दिवसेंदिवस उत्तरोत्तर प्रगती करतो आणि त्यानंतर माझा फिरायसाठी मी लोकांना डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल टूर देश विदेश टूर करून देतो। व्हिजा, करन्सी एक्सचेंज हे आम्ही करून देतो। पासपोर्ट बनवण्यात माझा हातखंड आहे, पूर्ण विदर्भातील लोकांचे मी पासपोर्ट बनवले आहेत। नांदेडपासून अमरावती, बुलढाणा, चिखलीपासून लोक माझ्याकडे पासपोर्टसाठी यायचे, कारण की त्यावेळेस नागपूरच एक सबमिशन सेंटर होतं। गडचिरोली, भंडारा, रामटेक या सगळ्या जिल्ह्यातून लोक माझ्याकडे यायचे पासपोर्ट बनवायचे। मॅडम आपण मातोश्री महिला नागरी सहकारी पतसंस्था चालवतो, इथे आपण अध्यक्ष आहात, तर याबद्दल थोडं आम्हाला सांगा। नमस्कार, मी मिसेस भद्रे, मिसेस इंद्रायणी हरिओम भद्रे, मातोश्री कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये मी अध्यक्ष आहे। 2010 आमच्या सोसायटीची आम्ही सुरुवात केली आणि तेव्हा आमच्याकडे काहीच नसताना शून्यापासून आम्ही सुरुवात केली आणि आज आमचं डिपॉझिट जमा झालं आहे 1-2 करोडपर्यंत पोहोचलं आहे आणि आम्ही 1.25 करोडपर्यंत लोन वाटप केले आहे आणि आमच्याकडे RDs, FDs, सेव्हिंग्स असे अकाउंट्स ओपन होतात। या व्यतिरिक्त आम्ही RD डेली कलेक्शनची पण सुविधा उपलब्ध करून देतो। आमची संस्था
महिला नागरिक पतसंस्था असल्यामुळे आम्ही महिलांना जास्तीत जास्त प्राधान्य देतो. सर, कोणीही पाठीशी नसताना, कोणीही गॉडफादर नसताना आपण एवढा चांगला उपक्रम चालवतो. निश्चितच हे करताना आपल्याला काही डिफिकल्टीजचा सामना सुद्धा करावा लागला असेल, तर या स्ट्रगल बद्दल थोडं सांगा. तर स्ट्रगल बद्दल सांगायचं झाल्यास प्रत्येक एंटरप्रेनरला ज्या ज्या अडचणी येतात त्या मलाही आल्या. सुरुवातीला लोक विश्वास नाही करायचे. एकतर आमचं ऑफिस खूप छोटं होतं, 80 square feet आमचं ऑफिस होतं, एका क्षेत्राचं आमचा देखावा नव्हता. लोकांना विश्वास यायला वेळ लागला, तरीही आम्ही एजंट मिळत नव्हते आमच्या सोसायटीला. सुरुवातीला लोक डिपॉझिट देत नव्हते, पण मी स्वतः करून अकाउंट बनवले माझं डिपॉझिट आणलं. प्रत्येक सोसायटीवर या सगळ्या अडचणी जातात एंटरप्रेनरला सुरुवातीला, तर आम्ही ते हळूहळू हळूहळू आज आम्ही पर्यंत आलो आहे. मॅडम मी सांगितल्याप्रमाणे आज जवळपास आमच्या 9 to 1.25 crore ठेवी आहेत, कोटीच्या ठेवी आहेत, आणि 1 to 1.5 crore आमचं लोन वाटप आहे. त्यात आम्ही आमच्या जो 10-12 एजंट काम करतायत आज त्यांनाही रोजगार मिळाला. 4 आमच्याकडे 4 लोकांचा स्टाफ आहे, 4 to 5 लोकांचा स्टाफ आहे. आम्ही लोकांना रोजगारही देतो आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना ज्यांचं सिबिल बरोबर नसतं, तुम्हाला माहितच असेल सिबिल काय, ज्यांचं सिबिल बरोबर नसतं किंवा त्याची पण समाजात म्हणजे बँकांजवळ जास्त नसते, आम्ही अशा लोकांना सहकार्य करतो, अशा लोकांना लोन देतो, त्यांचा त्यांच्या त्यांच्या बिझनेसला हातभार लावतो पुढे वाढवायसाठी. अशा दृष्टीने आमचं काम चालू आहे. निरा बाकी सांगायचं म्हणजे अडचणी गेल्या टुरिझमच्या बिझनेसमध्ये पण आमच्या अडचणी होत्या, कारण की मला काही माहिती नव्हतं, प्रत्येक गोष्ट मला शिकावी लागली, काही ठिकाणी चुका झाल्या. ठीक आहे, आमच्या जर बिझनेसमध्ये असं आहे की AM PM आणि PM AM झालं तर तिकीट तुमची सकाळची तिकीट संध्याकाळची होते, सकाळी संध्याकाळी तिकीट सकाळची होते. तर या सगळ्या चुका करून 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 काही ठिकाणी आम्हाला त्या चुकांचे चुकांसाठी पैसेही मोजावे लागले, आणि असं करता करता आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो. फारच छान सक्सेस स्टोरी आहे सर आपली. सर, आपण अक्षरशः शून्यातून या ग्रुपची निर्मिती केली, आपण महिलांना जास्तीत जास्त प्राधान्य दिलात, आपण टुरिझम या बिझनेसमध्ये सुद्धा बरेच समोर गेलेले आहात, तर आम्हाला सांगा की या पुढचं ॲम्बिशन तुमचं काय आहे? आता आमचं ॲम्बिशन म्हणजे जो आम्ही बिझनेस इथपर्यंत आणला आहे हा आम्ही यशस्वीपणे चालवतोय, आणि पुढे आमचं टार्गेट जे आहे येणाऱ्या 5 वर्षात आम्हाला 100 crore ठेवी अचीव करायचे आहे. आणि घरी आता लॉकडाऊनमुळे खूप परिस्थिती गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 4 महिने लोकांचे रोजगार नाही, काही काही दुकानं बंद होते, अशा लोकांना आता पत पुरवठा मोठ्या मोठ्या बँका करणार नाही, त्यांच्यासमोर जीवनमरणाचा प्रश्न उभा झाला आहे. त्यांना आम्हाला पुन्हा ठेवी आणि त्यांना हातभार लावायचा आहे. आणि कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे लोकांची जीवनशैली बनवली बदललेली आहे. लोक बाहेरचं जास्त खात नाही, बाहेरचं काही स्वतःच्या आरोग्याला जपतात, तर यामुळे त्यांचा शॉपिंग बंद झाली, यामुळे त्यांचा पैसा वाचून राहिला आहे. तुम्ही बघत असाल गोल्डचे रेट दिवसेंदिवस आज 59,000 गोल्ड दिलं आहे. सर, सध्याच्या घडीला बँकेचे म्हणजे नॅशनलाइज बँकेचे सुद्धा फिक्स डिपॉझिटचे रेट बरेच कमी झालेले आहे, तरी सुद्धा आपल्यासारख्या संस्था ह्या चांगलं व्याज दर देतात, त्यामुळे बऱ्याचशा सामान्य नागरिकांमध्ये हा संभ्रम निर्माण होतो की अशा संस्था आमच्यासाठी काही धोकादायक ठरू शकतात, आमचं डिपॉझिट उद्या जाऊन काही प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतं, तर या बाबतीत थोडं सांग. तर नॅशनलाइज बँकांचं आणि आमचं व्याजदर याच्यात तफावत नेहमीच राहणार आहे, कारण की त्यांचे व्याजाचे रेटही कमी आहेत आणि फिक्स डिपॉझिटचे रेट कमी आहे. फिक्स डिपॉझिट जो ते लोक व्याज देतात ते त्याचे रेट ऑफ इंटरेस्ट कमी आहे आणि त्यांचे लोनचेही रेट कमी असतात. सगळ्यात महत्त्वाचा फरक हा आहे. ठीक आहे, त्यांचे आता रेट चालू आहे 7% वगैरे, 6.5-7% फिक्स डिपॉझिटवर, आणि त्यांचे रेट ऑफ इंटरेस्ट चालू आहे लोनवर मॅक्सिमम 13-14%. आम्ही 16% लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट असतो आमचा, आणि आमचा डिपॉझिटचा जो रेट असतो आमचा सध्या डिपॉझिटचा रेट आहे 10-12%. ठीक आहे, तर याच्यामध्ये तफावत एक ही आहे की नॅशनलाइज बँकांचं जर आज आमचं जसं सेटअप आहे, आज 1,000-1,200 square feet आमचं ऑफिस आहे, तर एवढ्या ऑफिसचा किराया
त्याच्यानंतर इथे कर्मचारी त्यांचा पगार आमच्या मॅनेजरचा जितका पगार असतो त्याच्यापेक्षा जास्त पगार त्यांच्या सिक्युरिटी गार्डचा असतो. ही कारण की त्यांचे खर्च खूप मोठे, आमचे खर्च कमी आहे, म्हणून आम्हाला आम्ही लोकांना एवढा व्याज देऊ शकतो. आम्ही हायर इंटरेस्टनी आणतो आणि हायर इंटरेस्टने पैसा देतो, त्यामुळे आम्हाला ते परवडतात. तर लोकांच्या मनात जो संभ्रम आहे की हे लोक जास्त व्याज देऊन संस्था बुडवतात असं काही नाही आहे, हा गैरसमज आणि हा नक्कीच दूर झाला पाहिजे. तरीही आज तुम्ही नागपुरातील म्हणा, महाराष्ट्रातील म्हणा, आज महाराष्ट्र सहकाराची चळवळ आहे. सध्या गडकरी साहेब सांभाळतायत आहे, त्यांचं बेला येथील साखर कारखाना बघा, हे सहकार चळवळीमुळे झाला आहे. आणि तळागाळातल्या लोकांना, ज्यांना कुणी लोन नाही देत, ज्यांना कुणी पतपुरवठा नाही करत, अशा लोकांना आम्ही पतपुरवठा करतो. आणि हे लोक आमच्या पाठीशी असल्यामुळे आज संस्था दिवसेंदिवस वाढत आहे. आज महाराष्ट्रात 3000 समथिंग सोसायट्या आहेत, पतसंस्था आहेत. तर या ज्या वाढल्या आहेत या तळागाळातील लोकांनीच वाढवल्या आहेत. सर, आपण सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा सदैव अग्रेसर असतात. सध्या आपण कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्राचे महासचिव पण आहात, तर त्याबद्दल थोडे सांग. कुंभार समाज सामाजिक संस्था ही आमच्या महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रातील कुंभार समाजाच्या समस्या सोडवण्याकरता बनलेली एक संस्था आहे. त्यामार्फत आम्ही सगळा कुंभार समाज महाराष्ट्रातील एकत्र गेला आहे आणि आम्ही त्यांचे विविध प्रश्न सोडवत असतो. आणि 2018 आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि अर्थमंत्री श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही खूप मोठा मेळावा घेतला होता. त्यासाठी समस्त महाराष्ट्रातील कुंभार समाज एकत्र झाला होता सुरेखा समारोहात नागपुरात. आणि तो ऐतिहासिक दिवस होता, कारण त्या मेळाव्याच्या काही दिवस पूर्वीच माती कला बोर्डाची आमची ही मंजूर झाली होती मागणी. तर असे आम्ही विविध प्रश्न या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून. आपण भारतीय जनता पार्टीचे सहकार आघाडीचे नागपूर शहराचे संपर्क प्रमुख आहात, तर निश्चित याच्यामध्ये काय काम? सहकार आघाडी म्हणजे नागपूर शहरात विविध आघाड्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या, नागपूर शहरातच नाही तर संपूर्ण देशात. तर सहकार आघाडीमध्ये आम्ही सहकाराशी रिलेटेड जेवढेही नागपूरच्या पतसंस्था किंवा बँका आहेत या संस्थेतील लोकांना सोबत घेऊन संचालक मंडळ आहे, कर्मचारी आहे, यांच्या विविध मागण्या किंवा त्यांचे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सरकारतर्फे लावतो ते प्रश्न आणि सोडवण्यासाठी त्यांना मदत करतो. यासाठी आमची ही सहकार आघाडी आहे. वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी आपण एवढं चांगलं यश संपादन केलेलं आहे. आपण कुंभार समाजाचे महासचिव पण आहात, आपण बीजेपीच्या सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात. तर आम्ही जाणू इच्छितो एवढ्या चांगल्या सक्सेसचं क्रेडिट आपण कुणाला देऊ इच्छितो? खूप गंभीर प्रश्न विचारला तुम्ही. यशाचं क्रेडिट द्यायचं झाल्यास माझ्याशी जुळलेल्या प्रत्येक माणसाला मी देऊ, कारण माझी ठामपणे समजूत आहे की व्यवसाय आम्ही चालू करतो पण त्याला वाढवतात लोक. लोकांमध्ये सगळे झाले आमचे नातेवाईक आले, आमचा मित्र बरोबर आला, आमचे नियर अँड डिअर्स आले, ठीक आहे, आणि आमचे मार्गदर्शन करणार. तर प्रत्येक वयाच्या माझ्या टप्प्यावर मला किंवा बिझनेसच्या प्रत्येक टप्प्यावर मला प्रत्येक माणसाची साथ मिळाली, माझा मित्र परिवार, माझे नातेवाईक, माझा समाज, माझे मार्गदर्शक आणि आमचे काही नेते मंडळी या सगळ्यांना मी या यशाचं प्रतिनिधित्व देऊ इच्छितो. आणि माझे आई वडील ज्यांनी मला घडवलं, ज्यांनी माझ्यावरती संस्कार केले की मी इथपर्यंत येऊ शकतो, आणि माझी मिसेस जी माझ्या खांद्याला खांदा लावून काम करते, प्रत्येक गोष्टीत माझ्यासोबत उभी असते, या सगळ्यांना मी एक प्रतिनिधित्व. सर, आमच्या चॅनलचा प्रेक्षक वर्ग हा यंगस्टर आहे, तर आपल्यासारख्या यशस्वी माणसाकडनं त्यांच्याकरता संदेश द्यायचा झाल्यास माझं एवढंच म्हणणं आहे की छोट्याशा अपयशापाई निराशा पदवी पाडून सुशांत सिंग सारखं पाऊल उचलायचं नाही, कारण की जिंदगी ना मिळेल तेवढा. आणि आदर्श जर ठेवायचा आहे समोर,
तर थॉमस एल्वा एडिसन सारखा माझा शोध होता. त्यांनी हजार वेळा प्रयोग करून बघितले तेव्हा कुठे त्याला बल्बचा शोध लागला. आमच्या 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 जीवनात एवढा संघर्ष नाही आहे. आम्हाला प्रत्येक ठिकाणी हजार वेळा प्रयोग करून बघायची गरज नाही. कारण की आमच्या आता टेक्नॉलॉजी सगळं इम्प्रूव्ह झालं आहे, तर त्याच्यामुळे आमचा जो प्रयोगाचा रेशो आहे तो खूप कमी झाला आहे. पण काय असतं की आपल्या हातून एखादा अपयश आला, आपल्याला एखादी चूक झाली तर ती सुधारायची किंवा ती कशी काय झाली, का बरं नाही झालं, का बरं असं घडलं, त्यातून मार्ग काढायचा. खचून जाऊन कधीही माणूस सक्सेस होत नसतो. आणि हे असे काय म्हणतात त्याला, असे पाऊल उचलणाऱ्यांच्या मी खूप विरोधात आहे. आणि स्वतःला नेहमी गुंतवून ठेवा. कधी फ्रस्ट्रेशन आलं तर मित्रांशी नातेवाईकांशी बोला, पण एकटा राहू नका. तो सगळ्यात मोठा सौदाक आहे, शत्रू आहे. कारण की आम्ही आम्हाला काही प्रश्न असे असतात ज्याचं समाधान आमच्याजवळ नसतं. हे त्याचं समाधान आमच्या मित्राकडे, सायकॉलॉजिस्टकडे, अजून कोणाचं असू शकतं, आमच्या नातेवाईकाकडे असू शकतं. तर माझं सांगणं एकच आहे, संदेश हाच आहे की सतत कार्यरत राहा. थोड्याशा अपयशाने खचून जाऊ नका. सक्सेस तुमची वाट बघते. अपॉर्च्युनिटीज अनलिमिटेड आहे. तर मित्रांनो, ही होती सक्सेस स्टोरी मातोश्री ग्रुपचे डायरेक्टर श्री हरिओम बद्रे यांची. अशाच इन्स्पायरिंग स्टोरी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.